नेवासा इथे परदेशामधील व्यक्तींना मशिदीमध्ये थारा देऊन जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी नेवासामधील दोघांवर गुन्हा दाखल झालाय याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रतापसिंह भगवान दहिफळे यांनी तीस मार्च रोजी सरकारतर्फे नेवासा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोरोना कोविड नाईन्टीन विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन कायदा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा भारतीय साथरोग अधिनियम आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडील अधिसूचना कोरोनाच्या अनुषंगानं कोरोना कोविड नाईन्टीन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या तरतुदीनुसार उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आम्ही वरीलप्रमाणे स्टाफ नेवासा शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना अकरा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक आर एस डेरे यांना माहिती मिळाली की नेवासा शहरात मरकस मस्जिदमध्ये मस्जिदच्या ट्रस्टींना वरील आदेश माहिती असताना देखील त्यांनी मस्जिदीमध्ये बाहेरील देशामधील दहा व्यक्तींना प्रवेश दिला आहे आणि ते तिथे राहत आहेत दरम्यान मिळालेल्या बातमीवरनं आम्ही वरील स्टाफ या ठिकाणी साडे अकरा वाजता गेलो असता त्या ठिकाणी भालदार मस्जिदचे ट्रस्टी पठाण जुमा खान नवाब खान आणि बाबूलाल पठाण यांच्यासह जिबुती देशामधील पाच बेनिन देशामधील एक डेकॉर्ट देशामधील तीन आणि घाना देशामधील एक असे बाहेरील देशामधील दहा इसम सापडले आहेत या इसमांना सार्वजनिक प्रार्थनास्थळी एकत्र करून कोविड नाईन्टीन या रोगाचा फैलाव होईल हे माहीत असताना देखील त्यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केलंय म्हणून माजी पठाण जुम्मा खान नवाब खान आणि सलीम बाबुलाल पठाण यांच्या विरुद्ध जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन आणि भारतीय साथरोग कलम प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे वरील फिर्यादीवरून निवासा पोलीस ठाण्यामध्ये पठाण सुमा खान नवाब खान आणि सलीम बाबुलाल पठाण विरुद्ध गुन्हा दाखल झालाय शंकरनाथ नेवासा